पनवेल परिसरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जल्लोषात 5 दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. तसेच सोनपावलांनी वाजत गाजत घरोघरी विराजमान झालेल्या गौरीचेही मनोभावे सेवा करून विसर्जन करण्यात आलं. आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे गणेश भक्तांना विसर्जनावेळी कोणतीही समस्या उद्भवली नाही. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला लाडका बाप्पा शुक्रवारी घराघरात विराजमान झाला. त्यानंतर गौरीचेही आगमन झाले. बाप्पाची 5 दिवस आणि गौरीचे 3 दिवस मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने सेवा केल्यानंतर भावपूर्ण वातावरणात त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषणा देत पनवेलमधील बल्लाळेश्वर तलाव, कोळीवाडा येथील गाडी नदी तसेच अनेक विसर्जन घाटांवर गणपतीसोबत गौरीचेही विसर्जन करण्यात आले. या विसर्जनासंदर्भात नगरसेवक विक्रांत पाटील व नगरसेविका रुचिता लंडे यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट, ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटामाटात. या चरणी तुझ्या हे देवा ठेवा तो जीवन आमचे, घेतो निरोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा. बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे बाप्पा मोरया 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 रे. माझा गणपती बाप्पाचा हा गणेशोत्सव सण आपल्या सगळ्यांसाठी जिव्हाळ्याचा सण आहे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा असतात त्या गणरायाच्या चरणी या 5 दिवसात 7 दिवसात 10 दिवसात आपण ठेवून आपलं साकडं घालण्याचा प्रयत्न करत असतो. पहिल्या दिवशी गणरायाचं आगमन जेव्हा होतं आपल्या आनंदाला उधाण येत असतं, पण आज विसर्जनाच्या दिवशी कुठंतरी ओल्या डोळ्यांनी आपण हा निरोप बाप्पाला देत असतो ते आज या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं. अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या बाप्पाला विसर्जन करताना ते बघतायत. अनेकांचे डोळे पाणावलेले आहेत, मन आमचंही भारावून जातं अशा पद्धतीचं वातावरण आहे. पण एकंदरीतच खूप आनंदाचं वातावरण आहे. कोरोनामुळे मागच्या वर्षी आम्हाला हा सण साजरा आपल्याला कुणालाच करता आला नव्हता, पण यावेळेला कोरोनाचे नियम पाळून चांगल्या पद्धतीनं लोकांनीही काळजी घेऊन सगळी मंडळी या ठिकाणी आलेत, भाविक आलेले आहेत. सगळेजणं सोशल डिस्टन्सिंग पाळून कोरोनाचे नियम पाळून या ठिकाणी आज विसर्जनाचा हा उत्सव आज पार पडतोय. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आज आनंदाचं वातावरण. सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा इथे देते की या विघ्नहर्त्याकडे आपण हीच विनंती करूया की संपूर्ण जगावर आलेलं हे जे करोनारूपी संकट आहे हे लवकरात लवकर विसर्जित व्हावं. एकंदरीत या ठिकाणी कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण पाहतोय. खूप मोठ्या प्रमाणात गणेश भक्त विसर्जनासाठी रीत लावलेले आहे. कुठं कशा पद्धतीने उपाययोजना आणि नियोजन करण्यात आलं? आपल्या पनवेलचे लाडके आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर आणि सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महानगरपालिकेच्या आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आपण इथे बघाल तर उत्तम प्रकारचं नियोजन तुम्हाला इथे मिळेल की जे 1.5 दिवसाचं विसर्जन इथे संपन्न झालं की पनवेलचे नागरिक अत्यंत खुश आहेत की आपल्याला विसर्जन जर मागच्या वर्षीचं जर कम्पेअर केलं तर आपल्याला बाहेरच्या बाहेर मूर्ती आपल्याला देऊन त्यांना आपल्याला बाहेरच्या बाहेर जायला सांगायला लागत होतं. परंतु आता हे जे वडाळे तलावाचं एवढं सुंदर प्रकारे सुशोभीकरण झालेलं आहे आणि कुठेतरी ते अपूर्ण होतं त्यामुळे त्याचं जॉईनिंगचं काम आपण लवकरात लवकर गणेशोत्सव लक्षात ठेवून करून घेतलं, जेणेकरून आता जे नागरिक आहेत तुम्ही जर एक लक्ष दिलं तर खूप साऱ्या उत्साहात आणि मोठ्या उत्साहामध्ये आपल्या बाप्पाचं विसर्जन हे प्रत्येक नागरिक एकदम जवळून बघू शकतात. हे सगळ्यात मोठं पनवेलकरांच्या मनातलं हे सुख आहे की जे विसर्जन जो गणेश उत्सव पनवेल नगरीचा हा पारंपरिक सण खूप म्हणजे जोशाने आणि खूप आनंदाने आपल्या बाप्पाचं स्वागत असेल विसर्जन असेल ते होत होतं. परंतु करोनामुळे त्या करोनाच्या परिस्थितीमुळे मागच्या वर्षी ते करता आलं नाही, परंतु यावर्षी आपण पुन्हा एकदा सज्ज झालेलो आहोत आणि सगळीकडे छान असं पॉझिटिव्ह वातावरण आपल्याला बघायला मिळतं या गणेशोत्सवाच्या निमित्ताने.